नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण विषय बुद्धिमत्ता या विषयांतर्गत घटक क्रम ओळखणे व उपघटक त्या अंतर्गत चिन्हांची मालिका हा उपघटक पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, उपघटकाचं नावच आहे चिन्हांची मालिका। तुम्ही कधी मालिका पाहिली आहे का? तर हो, तुमचा प्रश्न उत्तर काय येईल? हो, कारण की तुम्ही रोजच टी व्हीवरती कोणतीतरी मालिका पाहत असता। मग मालिका पाहताना तुम्हाला प्रश्न पडतो, काय प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो? अरे, आज जे पाहिले आता उद्या काय असेल, उद्या काय असेल, उद्या काय असेल म्हणजे पुढच्या भागामध्ये काय असेल। त्याचप्रमाणे चिन्हांची मालिका या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न सोडवताना चिन्हांचे जे गट दिलेले असतात त्यामध्ये पुढे काय, पुढे काय येईल ते आपणास शोधायचं असतं। तर पाहूया आपण चिन्हे व चिन्हांचा समूह। या चिन्हांची मालिकामध्ये काही चिन्हे व चिन्हांचा समूह यांचे गट दिलेले असतात। काय दिलेले असतात आपणास? गट दिलेले असतात। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे विशिष्ट क्रम। त्यांचा असा एक विशिष्ट क्रम ठरलेला असतो, तो प्रत्येक प्रश्नावाईज वेगवेगळा असू शकतो। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाळेले पद। त्यामध्ये काय असतं? गाळेलं पद असतं एका ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पर्यायातून कोणता पर्याय बरोबर आहे तो शोधायचा असतो आणि त्या गाळेल्या ठिकाणी रिकामी जागा भरायची असते, म्हणजे तो भरायचा असतो त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेला असतो आपल्याला प्रश्नामध्ये, हे सर्व आधी पाहायचं। आणि नंतर आपल्याला प्रश्न सोडवताना महत्त्वाचे मुद्दे काही लक्षात घ्यायचे असतात। तर आता ते कोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे? तर पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिल्या पहिल्या चिन्हांची दिशा कुणीकडे आहे, म्हणजेच डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे याचं निरीक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे। या ठिकाणी बाण दाखवलेले आहेत, हा बाण चाललेला आहे उजवीकडे आणि हा बाण चाललेला आहे डावीकडे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या प्रश्नामध्ये सुद्धा चिन्हांचा दिशा जी आहे चिन्हांची ती पाहायची। आता दुसरा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा काय आहे, चिन्हांच्या संख्येत गटानुसार बदल होतो का? तर प्रश्नामध्ये चिन्हांचे गट दिलेले असतात, 1, 2, 3 किंवा 4, चारपर्यंत गट दिलेले असतात। आणि यामध्ये एखाद्या गटामध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं असतं। आता ते गट पाहून त्यामध्ये चिन्हामध्ये काय बदल होतोय ते आपल्याला पाहणं गरजेचं असतं। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, चिन्हांचे गट। चिन्हांचे गट दिले नसल्यास, महत्त्वाचा मुद्दा या, चिन्हांचे गट दिले नसल्यास आपल्याला चिन्हामध्ये कधी कधी गटच दिले जात नाहीत, मग सरळ सरळ चिन्ह दिलेले असतात। आणि मग काय करायचं? पुढे सांगितलं, चिन्हांची संख्या मोजून गट करावेत। मग गट दिले नसला ते सगळे चिन्ह मोजायचे, किती भरतात, काही ठिकाणी 12 भरतील, काही प्रश्नामध्ये 14 भरतील, काही प्रश्नामध्ये 16 भरतील, काही प्रश्नामध्ये 18 भरतील, काही प्रश्नामध्ये 9 भरतील। असे जे चिन्ह आहेत ते सर्व चिन्ह मोजले आणि समजा आपल्याला 12 चिन्ह मोजले आपण आणि 12 भरले सगळे, मग ते चिन्ह मोजल्यानंतर त्या चिन्हामध्ये चिन्ह मोजताना ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तो प्रश्नचिन्ह सुद्धा त्यामध्ये धरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि प्रश्नचिन्हासहित चिन्हांची संख्या मोजायची आणि ती मोजल्यानंतर प्रत्येक काय करायचे आपल्याला सांगितलंय, गट करावेत। काय करावेत? गट। मग 12 असतील तर तुम्ही 4-4 चे 3 गट करू शकता किंवा 3-3 चे 4 गट करू शकता। आणि ते गट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सारखेपणा आहे का, साम्य आहे का ते आपल्याला लक्षात येतं। तसेच त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का, गटातील चिन्हांचा क्रम लक्षात घ्यायचा, तो काय बदल झालेला आहे। आणि हे तुम्ही महत्त्वाचे असे हे 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबरचे
हे जे नियम आहेत, हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे जर लक्षात ठेवले, प्रश्न सोडवताना डोळ्यासमोर ठेवले, तर चिन्हांची मालिका या उपघटकावरील सर्व प्रश्न तुम्ही अगदी बरोबर सोडवू शकता। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।